सोशल डिस्टन्सिंग जर हा खाजगी क्षेत्रात गेला तर आमच्या जे गावात जोटा आहे ग्राम संघ आहे त्यांच्यावर अनियमित प्रेशर टाकणारा त्यांना मार्गदर्शन करणार कोणीच राहणार नाही. त्यामुळे जे गट आहेत ते पूर्ण विस्कळीत होतील आणि ज्या महिला सक्षम आता ह्या म्हणजे 2011 पासून सुरू झालेला होता आपला अभियान तर ज्या महिला सक्षम होत आहेत तर मला तर वाटते हा जर खाजगीकरणात गेला तर ज्या महिला सक्षम होण्याच्या ऐवजी त्या फक्त चूल आणि मूलपर्यंत सीमित राहतील त्या समोर जाऊ शकणार नाही. आणि महिलांच्या ह्या उमेद अभियानाच्या माध्यमातून काही महिलांनी आपली उपजीविका सुरू केली आहे त्यांची उपजीविका पण ढासळेल त्यांची आर्थिक स्थिती पण कमी होईल. म्हणून हा उमेद अभियान हा खाजगी क्षेत्रात बाह्य न करता जसा होता तसाच ठेवला पाहिजे आणि प्रत्येक कॅडरला त्यांचे व्यवस्थित मानधन मिळायला पाहिजे आणि त्या सगळ्या कॅडरला तिथेच राहायला म्हणजे स्थिर ठेवलं पाहिजे. उमेद अभियानांतर्गत 5 लाख बचत गट आज पूर्ण राज्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि त्या माध्यमातून अनेक व्यवसायाने आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग महिलांचा मोकळा झाला आहे. परंतु राज्यामध्ये खाजगी बाह्य संस्थेच्या माध्यमातून भरती करून जे आज CRP असतील किंवा अनन्य उमेदवारांमध्ये काम करणारे कर्मचारी असतील यांना काढून त्यांच्या जागी नवीन नोकर भरती करणे तसेच यांना पगार न देणे आणि जे अनेक विषय आहेत ह्या विषयाला घेऊन आज विशाल मोर्चा 10,000 महिलांच्या मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांची चर्चा करून यांच्या जो मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही पूर्ण करणार आहोत. आपल्याला जसं होतं MRI मध्ये तसंच आलेलं पाहिजे आणि ज्यामध्ये पेमेंट रुकलेले आहेत त्यांचे पेमेंट देण्यात यावं. 1-1 सालाचे पेमेंट आहेत ते रुकलेले आहे. पशुसखी कृषी सखी मत्स्य सखी यांचे बी मानधन बरोबर नाही झालेले आहेत त्यांना देण्यात यावं. आणि जास्तीत जास्त म्हणजे जो खाजगीकरणमध्ये गेलेले आहे ते खाजगीकरणमध्ये न जाता ते जसंच होते MRI मध्ये तसंच राहिलेलं पाहिजे. एवढेच मागणी आहे आमची. ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा जो आहे आता हा गव्हर्नमेंटच्याच मध्ये राहिला पाहिजे. खाजगी क्षेत्रात जायला नको पाहिजे होता. आणि जे आमचे ICRP आहे गाव पातळीवर जे काम करत आहेत ICRP आहे पशुसखी कृषी सखी आहे त्यांना म्हणजे वेळेवर निधी पण मिळायला पाहिजे. आणि जे उपजीविका सुरू केलेलं आहे गरीब गरजू महिलांनी त्या गरीब गरजू महिलांच्या पोटावर पाय न पडता ते आपल्या स्वतःचा उपजीविका करू शकतील अशीच मी म्हणजे अभियानातर्फे मी सर्च करत आहे. गरिबांना सगळ्यांचे उपजीविका सुरू राहण्यासाठी अभियानच सुरू राहायला पाहिजे. हा अभियान बंद व्हायला नको पाहिजे. Thank you.